नमस्कार, सी टी व्ही न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी चंदन शेष तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या चॅनलमध्ये एक विशेष पाहुणे आले आहेत, ते म्हणजे मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलचे नामवंत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रदीप वरगणे आपल्यासोबत असणार आहेत. सध्या ते आपल्या शहरामध्ये कुबेर हॉस्पिटलला फुल टाईम कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आणि आज त्यांच्यासोबत आपण हार्ट म्हणजे हृदयाचे आजार कसे असतात आणि कसे होतात आणि हृदयाबद्दलची संपूर्ण माहिती आज आप त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर तुम्हा सगळ्यांना भेटतो आपल्या चंद्रपूर शहरामध्ये कुबेर हॉस्पिटलला फुल टाईम उपलब्ध असलेले आपले नामवंत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रदीप वरगणे. सर सर नमस्कार. सर नमस्ते चंदन शेष. सिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर. धन्यवाद चंदन शेष. कसं वाटलं सर आमचं चंद्रपूर तुम्हाला? नाही, बिलकुल खूप छान शहर आहे आणि मी आधी पण इथे येत राहायचो कारण माझी वाईफ इथली असल्यामुळे. ओके. पण आता तर मी इथे फुल टाईमर जॉईनच झालेलो आहे, तर मागच्या 2 महिन्यापासून मी इथे आहे आणि नक्की चांगला अनुभव आहे. हॉस्पिटल आणि जे लोक पण आहेत आणि शहर पण आहे त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय. सर सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा सर की हृदयाचे आजार म्हणजे नेमके कोणते आजार? तर हृदयाचे आजार म्हटलं तर आपण लहान वयापासून ते मोठ्या वयापर्यंत खूप सारे आजार आहेत. सगळ्यात आधी आपण असं लहानपणी ऐकलेलं आहे की याच्या हृदयामध्ये होल आहे किंवा छिद्र आहे, तर ते म्हणजे AHD VHD PDA हे लहान मुलांमध्ये होणारे नेम जे खूप कॉमन जे आजार आहेत ते. त्यानंतर ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल वाढणे, हार्ट अटॅक येणे, हार्टची साईज वाढणे, हे जे झालेले आहेत हे मोठ्या लोकांमध्ये झालेले आजार आहेत. सोबत प्रेग्नन्सी असल्यामुळे प्रेग्नन्सीनंतर काही लोकांना हार्ट फेल्युअर होतो, काही लोकांचं रक्त कमी असल्यामुळे त्यांना हार्ट फेल्युअर होतो, काही लोकांचा पेसमेकरचा प्रॉब्लेम असतो म्हणजे जे नॅचरल पेसमेकर बॉडीमध्ये आहे ते कमी काम करत असल्यामुळे हार्ट रेट कमी होतो आणि एक आर्टिफिशियल पेसमेकर टाकावा लागतो, ते सुद्धा एक सगळे हे हार्टचेच आजार आहेत. तर हार्ट आजार म्हटलं तर खूप मोठा एक खूप मोठे आजार आहेत आणि वेगवेगळे आजार आहेत. सर म्हणजे आपल्याला समजा एक आता हेल्दी माणूस आहे तर त्याला बेसिक कसं कळेल की यार आपल्याला आता हृदयाचा आजार आहे की आपल्याला आता जाऊन चाचणी करायला पाहिजे, त्याला बेसिक कसं कळेल सर की म्हणजे आपल्याला कसं ओळखायचं, आपण एक निरोगी व्यक्तीने म्हणा किंवा स्वस्थ व्यक्तीने कसं ओळखायचं की आपल्याला हृदयाचा आजार आहे? तर आता एक निरोगी व्यक्ती आहे आणि त्याला असं वाटतंय की आधीपेक्षा मला जास्त थकवा जाणवतो किंवा आधीपेक्षा मला दम लागायला लागला आहे किंवा छातीत धडधड व्हायला लागले किंवा छातीत असं दुखल्यासारखं वाटतंय किंवा काहीतरी अनइझीनेस होतं आहे, आपण त्याला म्हणू की घाबरल्यासारखं होतं आहे, अनइझीनेस होतो, असं आधी त्याला कधी व्हायचं नाही पण आता व्हायला लागले, तर त्याला होऊ शकतं की ब्लड प्रेशर वाढण्याचे चान्सेस आहेत किंवा काहीतरी हृदयाचा आजार असण्याचे चान्सेस आहेत. त्यांना आम्ही अंजायनल सिम्टम्स म्हणतो आमच्या भाषेमध्ये, की काहीतरी अंजायनल सिम्टम्स आहेत जे हार्ट अटॅकला किंवा हार्ट अटॅक रिलेटेडच्या बिमाऱ्या आहेत, म्हणजे हाय ब्लड प्रेशर असणे किंवा कोलेस्ट्रॉल वाढणे किंवा असे जे आजार आहेत त्याच्यामध्ये हे अंजायनल सिम्टम्स असतात. सर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर आजकाल ब्लड प्रेशर म्हणजे BP ज्याला आपण म्हणतो ते बहुतेक सगळ्यांनाच 30-35 म्हणा किंवा 40 उपर सगळ्या लोकांना ते आजार झालेले आहेत, तर ब्लड प्रेशरचा म्हणजे BP आणि शुगरचा हृदयाशी काही संबंध सर त्यांच्या आजारावर? ज्यांना BP शुगर आहे त्यांना हृदयाचे आजार होण्याची संभाव्यता आहे का? बिलकुल बिलकुल संभावना आहे आणि खूप चांगला क्वेश्चन आहे हा तुमचा. खरं म्हणजे काय होतं की सुरुवात अशी ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज मधुमेहापासूनच होते. मोस्ट ऑफ दी लोकांना आता 35-40 डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरपैकी काहीतरी आजार होत आहेत. सोबत जे लाईफस्टाईलचे काही चेंजेस आहेत म्हणजे जसं काही लोकं स्मोकिंग करतायत किंवा काही लोकांची झोप होत नाही आहे, त्यामुळे पण हे आजार म्हणजे मधुमेह आणि ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेस खूप वाढलेले आहेत. आणि एक वेळ हे झालं की हे शरीर पोखरण्यासारखं आहे, म्हणजे एक वेळ तुमचं ब्लड प्रेशर वाढलं तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढून जातात, पॅरालिसिस किंवा स्ट्रोक होण्याचे चान्सेस वाढून जातात किंवा तुमचा कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस होऊन जातात. आणि कोलेस्ट्रॉल एक वेळ वाढायला लागलं, ब्लड प्रेशर वाढायला लागलं, मधुमेह झाला तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस तसेच वाढत जातात. सोबत तुमचे किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस किंवा अजून बाकीचे म्हणजे पेरिफेरल आर्टरी डिसीज म्हणतो म्हणजे हाताच्या आणि पायाच्या नसामध्ये ब्लॉकेज येण्याचे चान्सेस पण वाढून जातात. तर खूप जवळचा संबंध आहे आणि हे जवळपास म्हणजे एका पाठोपाठ येणारे आजार आहेत. म्हणजे तुम्हाला ब्लड प्रेशर झालं तर खूप जास्त चान्सेस आहे की तुमचं कोलेस्ट्रॉल वाढण्याचे चान्सेस आहेत, किंवा तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ब्लड प्रेशर आहे, तर होऊ शकते की तुम्हाला डायबिटीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा हार्ट अटॅक किंवा हार्ट अटॅकशी रिलेटेड काहीतरी होण्याचे चान्सेस जास्त असतात.
सर आपण म्हणतो की नेहमी हार्ट अटॅक असा आपण शब्द वापरतो. हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका म्हणजे नेमकं काय? तर हार्ट अटॅक म्हणजे आता हा खूप कॉमन शब्द झालेला आहे आणि लोक याच्यामुळे खूप घाबरतात पण आहे, कारण खूप साऱ्या लोकांना, सेलिब्रिटी लोकांना, फिट लोकांना पण हार्ट अटॅक आला. सौरभ गांगुली सरांना हार्ट अटॅक आला, कपिल देवला हार्ट अटॅक आला, सिद्धार्थ शुक्लाला हार्ट अटॅक आला. तर यामुळे काय होते की हार्ट अटॅक म्हणजे हे जनरली आपण बघतो की मूवीजमध्ये दाखवतात की असं कोणाला तरी नायकाला छातीत दुखत आहे आणि मग तो अचानक कोलॅप्स झाला आहे आणि मग त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जात आहेत आणि मग तिथे डॉक्टर सांगतो की सर अभी हम इसको बचा नाही पाय. तसं नसतं, म्हणजे जनरली हार्ट अटॅक म्हणजे खूप साऱ्या गोष्टी नसतं, म्हणजे तुम्हाला थोडंसं छाती दुखत असेल, घाम येत असेल, दम लागत असेल, ते पण हार्ट अटॅक म्हणजे अंजायनल सिम्पटम्स आहेत. ठीक आहे, मेजर हार्ट अटॅक म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की त्याला एस्टिलेशन MI आलेलं आहे, म्हणजे ते ECG काही फायंडिंग्स असतात पर्टिक्युलर, त्या प्रत्येक पेशंटमध्ये पण येत नाही. म्हणजे खूप साऱ्या लोकांना ECG मायनर चेंजेस असतात, पण जेव्हा आपण त्यांचा 2D ECO करतो किंवा काही ट्रेडमिल टेस्ट करतो किंवा काही लोकांमध्ये अँजिओग्राफी करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज निघतात. तर त्यामुळे असं नाही आहे की तुम्हाला छातीत खूप दुखत आहे तेव्हाच तो हार्ट अटॅक आहे. हार्ट अटॅकचे खूप असे नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स पण आहेत, म्हणजे तुम्हाला आधी खूप चांगलं कम्फर्टेबल वाटत होतं, आता थोडंसं घाबरल्यासारखं वाटत आहे आणि ते मागच्या 3-4 महिन्यापासून वाढतच चाललं आहे. किंवा चालताना किंवा कुठली ॲक्टिव्हिटी करताना तुम्हाला छातीत जर भरल्यासारखं वाटत आहे आणि आधी वाटत नव्हतं, तर नक्कीच तुम्हाला काहीतरी होऊ शकतात की तुम्हाला हार्ट अटॅकचे आहे. असं नाही की कन्फर्म आहे 100% आहे की तुम्हाला हार्ट अटॅक आहे, पण हे रोग लक्षण आहेत की तुम्हाला हार्ट अटॅक असण्याची किंवा काही अंजायनल सिम्पटम्स असण्याची ही सुरुवात आहे. अच्छा, छातीत दुखणे किंवा भरल्यासारखं वाटणे म्हणजे हे आपले सिम्पटम्स आहेत सुरुवातीचे हृदयविकाराचे. तर समजा सर, माणसाला किंवा एका निरोगी व्यक्तीला जर वाटलं किंवा पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना वाटलं की आपल्या छातीत दुखतंय किंवा आपल्याला भरल्यासारखं वाटतंय, तर प्रत्येक छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅकच असू शकतो का सर, की काही वेगळे पण त्याचे नाही? प्रत्येक छातीत दुखणं हार्ट अटॅक राहू शकत नाही आहे. सगळ्यात कॉमन ज्या गोष्टी आहेत, एक तर ॲसिडिटी, एक मस्क्युलर पेन, त्याच्यानंतर काही लोकांना असं घाबरल्यासारखं म्हणजे सायकोजेनिक, आपण सायकॅट्रिक जे म्हणू शकतो की असा अँझायटी अटॅक येऊ शकतो, हे मोस्ट कॉमनली आहे. आणि त्याच्यानंतर मग हार्ट अटॅक, म्हणजे सगळ्यात जास्त होऊ शकते की तुम्हाला असं छाती जळजळ झाल्यासारखे आहे, तर चान्सेस आहेत की ॲसिडिटी असू शकतं किंवा मस्क्युलर पेन, काहीतरी तुम्हाला लागलं आहे किंवा तुम्ही काहीतरी वजन उचललं आहे किंवा काहीतरी अशी गोष्ट केली आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी जी तुम्ही आधी नव्हते करत, म्हणजे तुम्ही रिसेंटली जिम जॉईन केलं आहे, तर होऊ शकतं की तुम्हाला मसल पेन होऊ शकतं. ठीक आहे, आता एखादी जनरली स्त्रियांमध्ये असं जाणवते की त्यांना अँझायटी अटॅक लवकर येतात. ओके, तर त्यामुळे त्यांना पण असं अँझायटी अटॅक आल्यानंतर हार्ट रेट वाढतो, म्हणजे पाल्पिटेशन होतं, आणि त्यामुळे त्यांना असं हार्ट रेट वाढल्यामुळे होऊ शकतं की मला हार्ट अटॅक आल्यासारखं वाटतं. आणि त्याच्यानंतर नक्कीच हार्ट अटॅक म्हणजे छातीत दुखणं आणि एकदम भरल्यासारखं वाटणं, ते पण शक्यता असतेच. तर प्रेक्षक, तुम्हाला कळलंच असेल की प्रत्येक छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक नव्हे, त्याचे इतरही कारणे असू शकतात. आता आपण डॉक्टर प्रदीप अर्गणे सरांकडून जाणून घेऊया की जर छातीत दुखलं माणसाच्या किंवा निरोगी व्यक्तीच्या छातीत दुखलं, तर कसं ओळखायचं ते हार्ट अटॅक आहे, किंवा आता आपल्याकडे काहीही उपलब्धता नाही आहे, तर मग त्याच्यानंतर आपल्या प्रायमरी ज्या ट्रीटमेंट असतात किंवा त्याच्यानंतर जस्ट उचलायचं पाऊल ते कुठलं असलं पाहिजे क्लिनिकली, ते आपण सरांकडून जाणून घेऊयात. आता सर, अशा वेळी आपण काय करायचं की समजा आपल्या छातीत दुखतंय आणि आपल्याला खूप असं सहन होत नाही आहे, तर म्हणजे सर हार्ट अटॅकचं छातीत दुखणं कसं आणि असं ॲसिडिटीचं दुखणं कसं, म्हणजे हे याच्याबद्दल काही सांगू शकाल? हां, तर मग हार्ट अटॅकचं छातीत दुखणं जे असतं ते तुम्हाला ॲट रेस्ट पण तुम्हाला छातीत दुखेल. ओके, हां, ॲट रेस्ट पण तुम्हाला छातीत दुखेल आणि समजा तुम्ही ॲक्टिव्हिटी करत आहात तर ते अजून वाढेल. ओके, हां, ॲक्टिव्हिटी केल्याने ते वाढणार आणि ॲट रेस्टने थोडे कमी होणार. ठीक आहे, आता तुम्हाला समजा मस्क्युलर पेन आहे तर त्याचा याच्याशी काही फरक होणार नाही, म्हणजे तुम्ही ॲट रेस्ट म्हणजे तुम्ही बसलेले आहात, कम्फर्टेबल आहात, तरी पण तुम्हाला मस्क्युलर पेन होणार, ॲसिडिटी होणार, अँझायटी अटॅक असेल तर ते होणार, पण हार्ट अटॅकचं तसं नाही. ॲट रेस्ट ते तुम्हाला थोडंसं कमी राहील, ॲक्टिव्हिटी काही फिजिकल ॲक्टिव्हिटी काही परिश्रम करायला गेले, चालायला गेले, धावायला गेले तर ते जास्त होईल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पहिलं पाऊल जे तुम्ही म्हणताय, तर पहिलं पाऊल हेच आहे की जर तुम्हाला छातीत जास्त दुखत आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही एक सॉर्बिट्रेटची गोळी ती सबलिंगल म्हणजे जिभेच्या खाली ठेवायला पाहिजे. सर, तुम्हाला असं वाटतं की खूप जास्त छातीत भरून येते आणि हार्ट अटॅक असण्याचे चान्सेस आहेत, कारण प्रत्येक वेळा ECG पण पॉसिबल नसतो. प्रत्येक वेळा आपण लगेच असं एका 5 मिनिटात ECG काढू शकतो असं प्रत्येक
प्रत्येक ठिकाणी ईसीजी मशीन अवेलेबल नसतात किंवा कधी हॉस्पिटल दूर असतं, त्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे सगळ्यात पहिले तर सॉर्बिट्रेट, त्याच्यानंतर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हॉस्पिटलला जाणं आणि एक ईसीजी करून घेणं हा प्राथमिक स्टेप म्हणता येईल आपल्याला. आणि त्याच्यानंतर खरोखर ईसीजीमध्ये हार्ट अटॅक असेल तर ते आपल्याला कळेलच, नसेल तर काही घाबरण्याची आवश्यकता नाहीच आहे. आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टर पूर्ण चेकअप करून तुम्हाला सांगतीलच की तुमचं ब्लड प्रेशर वाढलं आहे, तुम्हाला अँझायटी अटॅक आला आहे, मस्क्युलर पेन आहे की हार्ट अटॅक आहे. सर, आता हृदयाचे आजार म्हटलं की समजा की आता एखाद्याला हृदयाचा आजार झाला तर तो एकदम घाबरून जातो की आपला मृत्यू जवळ आला आहे आता. आणि खरंच ज्याला हृदयाचा विकार होतो किंवा हार्ट अटॅक येतो तर खरंच तो सर मृत्यूच्या दारात असतो का किंवा त्याचा खरंच मृत्यू जवळ आलेला असतो का? तर आता ही खूप मोठी असे म्हणजे लोकांमध्ये एक मिसकन्सेप्शन आहे की तिसरा हार्ट अटॅक असला की माणूस वाचत नाही. हो, पहिला, दुसरा, तिसरा, एक वेळा तिसरा झाला की संपलं. तर तसं नाही आहे. खरं तर म्हटलं तर काय होतं की हार्ट अटॅक आला तर तुमच्या कोरोनरी आर्टरी म्हणजे ज्या हार्टला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनी आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेज असण्याचे चान्सेस असतात. तर ब्लॉकेज किती पर्सेंटेज आहेत, 100% आहे, आणि कुठली वाहिनी आहे म्हणजे मेन वाहिनी आहे की छोटी ब्रँच आहे म्हणजे छोटी शाखा आहे, आणि तुमचं त्यावेळेस ब्लड प्रेशर, हार्ट रेट आणि हार्टची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ती कशी आहे त्याच्यावर सगळं तुम्हाला मृत्यूच्या जवळ आहात की दूर आहात ते कळतं. पण असं खूप कमी चान्सेस असतात की तुम्हाला जर मायनर हार्ट अटॅक असेल तर तुम्ही मृत्यूच्या जवळ असाल. हां, एखादी मेजर आर्टरी आहे, मेजर नस आहे आणि त्याच्यामध्ये 100% किंवा 99% जर ब्लॉकेज असेल तर तुम्हाला मृत्यू असण्याचे चान्सेस जास्त असतात. पण तरी पण आम्ही जो म्हणतो की एक गोल्डन अवर असतो, म्हणजे पहिले एक वेळ तुम्हाला छातीत दुखत राहिलं की पहिले 30 मिनिट किंवा पहिले 60 मिनिट जास्तीत जास्त हा गोल्डन पिरियड असतो. म्हणजे तुम्ही या काळात तुम्हाला जर मेडिकल ट्रीटमेंट मिळाली आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकले तर नक्कीच तुमचा जीव वाचण्याची शक्यता असते, जरी तुम्हाला मासिव हार्ट अटॅक असेल तरी पण. तर त्यामुळे असं नाही आहे की प्रत्येक हार्ट अटॅकमध्ये तुमचा मृत्यू होणारच आहे किंवा तिसरा हार्ट अटॅक आला तर आता वाचणार नाही आहे असं काही नाही. थँक्यू सर. आमच्या प्रेक्षकांना एक सांगा सर तुम्ही की आपण हार्ट अटॅक आल्यानंतर आपण बऱ्यापैकी ऐकतो की एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी हा खूप गैरसमज होतो सामान्य जनमाणसांना सर हे कळत नाही. तर एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी मधला फरक तुम्ही आमच्या प्रेक्षकांना समजून सांगाल तर बरं होईल. बिलकुल बिलकुल. तर एंजिओग्राफी एक तपासणी आहे, जसं आपण पॅरालिसिस झाला तर डोक्याचा सीटी स्कॅन करतो तसा हा एक हार्टच्या ज्या वाहिन्या आहेत कोरोनरी आर्टरीज ज्याला आपण म्हणतो त्याचा हा एक सीटी स्कॅन आहे. फक्त हा एक ऑपरेशन थिएटरमध्ये होतो ज्याला एक कॅथलॅब म्हणतात. हां, त्याच्यामध्ये काय होतं की एक छोटंसं पंक्चर घेतो आपण एकतर हाताची नस किंवा जांघेच्या नसेमध्ये आणि त्याच्यातून एक कॅथेटर पास करून आपण हार्टच्या नसांमध्ये काही ब्लॉकेज आहेत का ते आपण बघतो. ही झाली एंजिओग्राफी. याच्यामध्ये आपल्याला ब्लॉकेज कळतो. एंजिओप्लास्टी म्हणजे समजा तिथे काही ब्लॉकेज आहे तर त्या ब्लॉकेज असले तर 3 ट्रीटमेंट ऑप्शन असतात. एक तर मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे औषधांनी तुमचं होऊ शकतं, दुसरं एंजिओप्लास्टी म्हणजे स्टेन टाकावं लागेल, तिसरं बायपास सर्जरी. समजा ब्लॉकेज असे आहेत की तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटनी होणार नाही पण बायपासची पण आवश्यकता नाही तर तिथे एंजिओप्लास्टी किंवा स्टेंट आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये ब्लॉकेज जो असतो तो ब्लॉकेज आपण स्टेंटनी कवर करून घेतो. म्हणजे तो ब्लॉकेजला आधी आपण ब्रेक करतो, फुगवतो आणि त्याच्यानंतर तिथे स्टेंट टाकतो म्हणजे समोर तिथे ब्लॉकेज येणार नाही. तर याला म्हणतात एंजिओप्लास्टी. सर, आपल्याला हृदयविकाराचा झटका आला आहे किंवा आपल्याला हृदयविकार आहे हे कसं ओळखायचं, म्हणजे याच्यासाठी केल्या जाणाऱ्या तपासण्या कोणत्या? हां, तर हृदयविकारासाठी भरपूर साऱ्या आपल्याकडे तपासण्या आहेत. सगळ्यात बेसिक आणि प्रथम तपासणी जी आहे ती आहे ईसीजी. ईसीजीमध्ये आपल्याला कळतं की तुम्हाला हार्ट अटॅक आहे, मेजर आहे, मायनर आहे, तुमचा हार्ट रेट किती आहे आणि तुम्हाला आधी हार्ट अटॅक आलेला आहे की हा नवीन हार्ट अटॅक आहे, अशी भरपूर सारी इन्फॉर्मेशन आपल्याला ईसीजीने मिळते. तर सगळ्यात पहिली कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ज्ञाची पहिली तपासणी म्हणजे ईसीजी. नंतर आम्ही 2D इको म्हणजे एक हार्टची सोनोग्राफी आहे, जशी पोटाची सोनोग्राफी आहे तशी ही हार्टची सोनोग्राफी आहे. तर त्याच्यामध्ये हार्टचं पंपिंग कसं आहे, तुमचे वॉल कसे कार्य करत आहेत, हार्टच्या सभोवताल काही ब्लड किंवा पाणी तर जमा झालेलं नाही आहे ना, हार्टची साईज कशी आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. त्याच्यानंतर एक दुसरी टेस्ट आहे आपल्याकडे, ती आहे ट्रेडमिल टेस्ट. म्हणजे या ज्या लोकांना असं वाटतं आहे की ईसीजीमध्ये मायनर चेंजेस आहेत पण त्यांना अंजायनल सिम्टम्स म्हणजे हार्ट अटॅक असण्याचे रोग लक्षण काहीतरी आहेत तर त्यांना खरोखर हार्ट अटॅक असण्याचे चान्सेस आहे का, त्याच्यासाठी एक ट्रेडमिल टेस्ट आहे.
तर ट्रेडमिल टेस्ट म्हणजे जिममध्ये जसं आपण ऐकलं की लोकं ट्रेडमिल करायला जातात तशी सेम तपासणी आहे, सेम मशीन आहे. फक्त याच्यात एवढंच आहे की त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअरद्वारे एक प्रोग्राम सेट केलेला आहे, त्याच्याद्वारे दर 3 मिनिटाला मशीनची हाईट आणि मशीनची स्पीड वाढते आणि सोबत सायमल्टेनियसली ECG आपला पेशंटचा निघतो. आणि त्याच्यामध्ये काही ECG चेंजेस होत आहेत का, ब्लड प्रेशर वाढतं आहे का, हार्ट रेट कमी जास्त होत आहे का, पेशंटला काही रोग लक्षण येत आहेत का, म्हणजे त्याला छाती दुखत आहेत का, अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर आपण त्याला टेस्ट करतो. त्याच्यानंतरची तपासणी म्हणजे कोरोनरी एंजिओग्राफी. काही लोकांना ज्यांना खरोखर आम्हाला असं वाटतो की ब्लॉकेज असण्याचे चान्सेस आहेत किंवा यांना हार्ट अटॅक आहे, त्यांच्यासाठी एंजिओग्राफी. आणि बाकीच्या पण टेस्ट आहेत, जसं समजा कोणाला ब्लड प्रेशर आहे, तर ब्लड प्रेशर आहे तर ते ब्लड प्रेशर काही लोकांना असं होतं की फक्त आमच्याकडे आल्यानंतरच त्यांचं BP वाढतं, त्याला आम्ही व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणतो. तर अशा लोकांसाठी आम्ही एक ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटर करतो. म्हणजे पेशंटला आम्ही सांगतो की तुम्ही घरी जा, हे मशीन लावा आणि त्याच्यात तुम्हाला खरोखर ब्लड प्रेशर वाढलं असेल घरच्या कंडिशनमध्ये तर मग खरोखर ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. तर अशा वेगवेगळ्या तपासण्या आहेत, बेसिक तपासण्या आहेत, ECG, इको, ट्रेडमिल टेस्ट. अच्छा, हो. आता सर आमच्या प्रेक्षकांना सांगा सर, आता हृदयविकार आपल्याला होऊ नये याच्यासाठी आपण घ्यावयाची काळजी म्हणजे कोणती? तर आता हृदयविकार होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायची ते सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी सांगतो की लोकांना लाईफस्टाईल, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लाईफस्टाईल, जीवनशैली. जर तुम्हाला तुमचं वजन वाढत आहे, तुम्ही जास्त ताणतणाव घेत आहे, तुमचं स्लीप पॅटर्न म्हणजे झोपण्याची पद्धत अशी आहे की आज तुम्ही 6 घंटे झोपताय, उद्या 10 घंटे झोपताय, परवा 2 घंटे झोपताय, तर ही जी इरेग्युलरिटी आहे, अनियमितता आहे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर झालं तर धूम्रपान किंवा तुम्ही अल्कोहोल घेत असाल किंवा अजून काही निकोटीनचा पदार्थ घेत असाल तर ते, त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी येतात. कारण सगळ्यात महत्त्वाची आहे जीवनशैली. म्हणजे असं आवश्यक नाही सर की म्हणजे तुम्ही फक्त धूम्रपानच करत असाल किंवा फक्त तुम्ही अल्कोहोलच घेत असाल तरच तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो असं काही नाहीये. तुमची जीवनशैली, तुमचा योग्य आहार आणि तुमची झोप आणि ताणतणाव हे सुद्धा फॅक्टर हार्ट अटॅक मध्ये खूप जास्त. कारण आता आमच्याकडे असे भरपूर पेशंट येतात की ज्यांना 30व्या वर्षी 25व्या वर्षी हार्ट अटॅक येतात, तर या लोकांना जवळपास काहीच नसतं, फक्त ताणतणाव असतो. यांचं स्लीप पॅटर्न बरोबर नसतं, यांची झोपण्याची पद्धत बरोबर नसतं, म्हणजे कधी कधी रात्री जागतात, कधी दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत झोपतात, हे मेन असतं. आणि यंग पेशंटमध्ये मी बघतो की जनरली धूम्रपान आणि जीवनशैलीचा जो हे आहे ताणतणाव, त्याच मोस्ट गोष्टी आहेत. आणि जे ओल्ड एज पेशंट आहेत म्हणजे 50-55 नंतर, त्यांच्यामध्ये डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल वाढणे किंवा बाकीचे काही आजार आहेत जसं थायरॉइड आहे, स्त्रियांमध्ये रक्ताचं प्रमाण कमी आहे, या रोगांमुळे जास्त हार्ट अटॅकचे चान्सेस असतात. म्हणजे असं वेगवेगळ्या एजनुसार वेगवेगळे घटक वेगवेगळे बदलत जातात. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतोय सर तुम्हाला, आमच्या प्रेक्षकांना सांगा सर की हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचं कुठलं वय असतं का, म्हणजे हा कुठल्या वर्षी पर्टिक्युलर येऊ शकतो की कुठल्याही वयोगटात हार्ट अटॅक येऊ शकतो? नाही, हा कुठल्याही वयोगटात येऊ शकतो, असं काहीच नाही आहे की तुम्हाला हा 55-60 नंतरच येणार आहे. हा, असं काहीच नाही. आता आपल्या समोर लाईव्ह एक्झाम्पल आहे, सिद्धार्थ शुक्ला 40 वर्षाचे होते, ठीक आहे, ते राजकुमार जे एक साऊथ इंडियन ॲक्ट्रेस होते ते 47 वर्षाचे होते. तर असं काही सांगता येत नाही. मी मुंबईला असताना एका 19 वर्षाच्या मुलीची मी अँजिओप्लास्टी केलेली आहे. हो, कॉलेजमध्ये जाणारी मुलगी होती आणि तिला अचानक हार्ट अटॅक आलं. रिलेटिव्हसुद्धा विश्वास ठेवायला तयार नव्हते की हिला ब्लॉकेज आहे आणि हिला अँजिओप्लास्टीची आवश्यकता. 19 वर्ष, फक्त 19 वर्ष, हो, कॉलेज गोईंग स्टुडंट. तर असं काहीच एज नाही आहे. पण जनरली आपण असं म्हणू की आता एक 40व्या वर्षीनंतर जनरली असं होतं की 40व्या वर्षीनंतर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. कारण तोपर्यंत भरपूर लोकांना ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा कोलेस्ट्रॉल काहीतरी झालेलं असतं. सर आता तुम्ही एक बोललात सर कोलेस्ट्रॉल, म्हणजे कोलेस्ट्रॉलचा किती प्रमाणात रोल प्ले करतो सर हार्ट अटॅक मध्ये? कोलेस्ट्रॉल जे असतं आपल्या शरीरामध्ये ते कोणाकोणाला वाटतं सर की अरे तुझं कोलेस्ट्रॉल वाढतंय, तू चेक करून घे बरं आधी सर? हा आपण बहुधा जनरली ऐकतोच सर, पण म्हणजे नेमकं कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणजे काय आणि हार्ट अटॅक किंवा हृदयविकारासाठी ते कसं कारणीभूत असतं? हा, तर कोलेस्ट्रॉल म्हणजे काय असतं की आपल्या ज्या हार्टच्या ज्या वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये काय होतं की जसं जसं तुमचं वय वाढत जातं
तशा तशा त्यांची थोडीशी साईज आणि आकुंचन पावण्याची म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्याची क्षमता जी असते ती कमी होते. सोबत कोलेस्ट्रॉल समजा तिथे जर साठत गेलं तर मग त्या आर्टरीची साईज थोडी थोडी कमी होत जाते, त्यालाच आपण ॲथेरोस्क्लेरोसिस किंवा ब्लॉकेज येणे असं म्हणू शकतो. ठीक आहे, आणि ब्लॉकेज जसं जसं हे 50%, 60%, 70%, 80% व्हायला लागतं तसे तसे रोगलक्षण यायला लागतात. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला कोलेस्ट्रॉल आज झाला आहे तर आज ब्लॉकेज होणार आहे आणि लगेच तुम्हाला हार्टअटॅक येऊन तुम्हाला माझ्याकडे यायचं अशी आवश्यकता नाही. हां, पण तुम्हाला कोलेस्ट्रॉल जर खूप दिवसांपासून आहे तर तुम्हाला थोडे थोडे ब्लॉकेज बनण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सर, एक टेक्निकल प्रश्न विचारतोय. मध्यंतरी कुठेतरी असा एक शब्द ऐकलाय मी सर की पेसमेकर. पेसमेकर सर, याचं नेमकं कार्य काय असतं आणि याची गरज कोणाला भासते? हा, तर पेसमेकर हे एक कार्डियक ऑपरेशन आहे. त्याच्यामध्ये काय होतं की अशा पेशंट्सना ज्यांना हार्ट अटॅक आला आहे आणि त्यांचा हार्ट रेट म्हणजे जी नाडी आहे ती खूप कमी राहते, म्हणजे ती 60 खाली चालली आहे, 50 खाली चालली आहे किंवा 40 खाली चालली आहे आणि त्यांना सतत चक्कर येत आहेत की किंवा त्यांना जे आपले नॉर्मल कार्य आहेत ते करू शकत नाही आहेत, किंवा असे लोक ज्यांना काहीतरी वॉलचा त्रास आहे आणि त्यामुळे त्यांचं जे नॅचरल पेसमेकर आहे जे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे ते पेसमेकर खराब झालेलं आहे, किंवा असे काही लोक आहे की ज्यांना अजून काहीतरी आजार झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं नॅचरल पेसमेकर खराब झालेलं आहे, अशा लोकांमध्ये हे पेसमेकर एक ऑपरेशन असतं. याच्यामध्ये काय असतं की आपली जी आगपेटी आहे म्हणजे माचीस आहे त्या साईडचं एक डिव्हाइस असतं, ते आपण इथे कट करून या साईडला किंवा या साईडला इथे हे करतो आणि त्याच्यातून दोन वायर किंवा एक वायर आपण हार्टच्या चेंबर्समध्ये उतरवतो आणि मग त्याच्याद्वारे हा एक इलेक्ट्रिक सप्लायच असतो. म्हणजे जसा घरी बटन दाबली की लाईट लागतो तसा हा म्हणजे हार्ट रेट जेव्हा कमी होतो तेव्हा इथला लाईट लागतो आणि इथला इलेक्ट्रिक सप्लाय वाढतो आणि हार्ट रेट 60 ते 100 दरम्यान ते मेंटेन करतो. सर, समजा आता सर कोणाला पहिला दुसरा तिसरा हार्ट अटॅक घेऊन गेला, त्यांची अँजिओप्लास्टी झाली किंवा सर त्यांचं बायपास झालं, तर त्यांना परत हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस किती असतात, म्हणजे शक्यता किती असते त्यांना? चान्सेस जे नॉर्मल पेशंटला आहे तेच चान्सेस त्यांना पण असतात. ओके, हां, फक्त त्यांचा काही लोकांना हा एक फायदा असतो की काही लोकांना रक्तपात करण्याचे आणि बाकीचे सगळे ट्रीटमेंट योग्य चालू असते, काही लोक योग्य फॉलोअप करतात, त्यामुळे त्यांना चान्सेस काही नवीन होण्याचे चान्सेस आणि ते पेशंटला काही रोग लक्षणे हे डॉक्टरला कळल्याचे चान्सेस जास्त असतात कारण ते लोक रेग्युलर फॉलोअपमध्ये असतात. आणि असं काही असतं का सर की जे जुने पेशंट असतात जे ज्यांना आधी हिस्ट्री असते समजा हार्ट अटॅकची, त्यांना निरोगी व्यक्तीपेक्षा जास्त प्रतिनं किंवा जास्त त्यांना चान्सेस असतात की परत पलटून हार्ट अटॅक येण्याचे? हो, ते आहे. कारण काय होतं की भरपूर साऱ्या या हार्ट अटॅक पेशंटमध्ये ब्लॉकेज थोडे थोडे आधी पण झालेले असतात, म्हणजे समजा आपण एका वाहिनीची अँजिओप्लास्टी केलेली आहे तर दुसऱ्या वाहिनीमध्ये पण भरपूर वेळा 40-50% ब्लॉकेज असतात आणि त्याच्यासाठी औषधे चालू असतात. पण कधी कधी काय होतं, पेशंट औषधे बंद करून देतात किंवा त्यांची लाईफस्टाईल हे होऊन जाते, वजन वाढतं, डायबिटीज होतो, ब्लड प्रेशर वाढायला लागतं, तर त्यामुळे अशा पेशंट्समध्ये जास्त चान्सेस असतात. तर प्रेक्षक हो, लक्ष असू द्या, जर असं काही तुम्हाला तुमच्या परिवारामध्ये फॅमिलीमध्ये कुठे किंवा तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर तुमची जी ट्रीटमेंट सुरू आहे ते कुठलेही औषधं बंद न करता तुमच्या डॉक्टरांशी वेळोवेळी तुम्ही फॉलोअप घेत राहा, त्यांच्याशी संलग्न राहा, त्यांच्याशी चर्चा करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध कुठलीही तुम्ही ट्रीटमेंट बंद करू नका. सर, तुम्हाला आता एक प्रश्न विचारतोय की आता समजा आपलं हार्ट अटॅक आला, आपण पेशंटला बहुधा आपण त्याचा सगळ्यात आपल्या भारतामध्ये जर सगळ्यात मोठी बाजू म्हणजे सर आर्थिक बाजू असते, तर एक समजा सर जनरल हार्ट अटॅक जर आला, त्याला पहिला हार्ट अटॅक आला, तर एक जनरल सर आपला खर्च असतो प्रोसेसचा किती असतो सर, म्हणजे काय तो व्हॅरी करतो का सर आपल्या जागेशी किंवा हॉस्पिटलशी किंवा काय, किंवा बेसिक काय असतो सर? म्हणजे बेसिक खर्च म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले ते ECG करायचं आहे त्याचा, आणि त्याच्यानंतर खरोखर हार्ट अटॅक असेल तर समोरच्या तपासण्या कराव्या लागतील, म्हणजे 2D इको करावं लागेल किंवा ट्रेडमिल टेस्ट किंवा अँजिओग्राफी. तर आता भरपूर साऱ्या, एक चांगली गोष्ट झाली की भरपूर साऱ्या योजना आपल्याकडे आहे. हां, आयुष्मान भारत आहे किंवा भरपूर साऱ्या जे काही सरकारी योजना आहेत किंवा तुम्ही ज्या कंपनीत जॉब करता त्यांचे पण कॉर्पोरेट इन्शुरन्स असतात किंवा तुम्ही पण हेल्थ इन्शुरन्स काढलेला असतो, तर ते आपण त्याच्यामध्ये होऊ शकतं. हां, पण समजा तुमचं याच्यापैकी काहीच नाही आणि तुमची आर्थिक बाजू खरोखर कमी आहे, तर माझ्या मते की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण आता हळूहळू फॅसिलिटीज वाढत आहेत, तिथे पण तुम्ही जाऊ शकता. एक बेसिक खर्च म्हणाल तर एक 10 ते 15 हजारापर्यंत बेसिक खर्च येऊ शकतो जर तुमचं
2D इको झाला आहे, ECG झाला आहे, ट्रेडमिल टेस्ट झाला आणि एंजिओग्राफी झाली या सगळ्या तपासण्या झाल्या तर 10 ते 15,000 रुपये खर्च होईल. याच्यामध्ये सगळं निदान बेसिक होईल, सगळं निदान होऊ जाईल. तुम्हाला हृदयविकार झटका आहे की नाही? नाहीये. हां, समजा जर असं वाटलं की फक्त ECG मध्येच आपल्याला कळतंय आणि रोग लक्षण असे दिसतात की हार्ट अटॅक नाही, तर फक्त ECG म्हणजे 100 ते 200 रुपये किंवा 300 रुपये मॅक्झिमम पर्यंत होऊन जाईल. म्हणजे पुढच्या टेस्ट आपल्याला टाळता येईल. म्हणजे आपल्याला फक्त ECG मध्ये कळलं की हार्ट अटॅक नाही आहे, आपण फर्दर इन्व्हेस्टिगेशन्सला आपण जात नाही पुढे. वा सर, एक सांगा की ज्यांना हार्ट अटॅक झाला आहे त्यांनी घ्यावयाची काळजी म्हणजे कोणती? हार्ट अटॅक झाला असेल तर घ्यावयाची काळजी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुम्हाला जी औषधे डॉक्टरांनी दिलेली आहेत ती तुम्ही रेग्युलरली घेणे, ती आपल्या मताने बंद न करणे. किंवा आज माझं ब्लड प्रेशर वाढलं आहे तर आज मी ब्लड प्रेशरची गोळी जास्त घेत आहे आणि कमी झालं आहे तर मी आज बंदच करत आहे असं न करणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालेल, सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची लाईफस्टाईल, म्हणजे तुम्ही वजन न वाढू देणे, योग्य व्यायाम करणे, कमीत कमी समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल किंवा काही असा दम लागत नसेल तर कमीत कमी तुम्ही आठवड्यातून 150 मिनिट व्यायाम करायला पाहिजे मॉडरेट इंटेन्सिटीचा. हां, म्हणजे त्याच्यामध्ये वॉकिंग आलं, रनिंग आलं, सायकलिंग आलं किंवा स्विमिंग आलं. समजा तुम्ही हेवी एक्सरसाइज करत आहात म्हणजे वेट लिफ्टिंग काही किंवा काही हेवी एक्सरसाइज करत असाल तर कमीत कमी 75 मिनिट पर वीक तुम्ही करायला पाहिजे. हां सर, आमच्या प्रेक्षकांना सांगा, समजा जर आम्हाला हृदयविकारापासून दूर राहायचं आहे, आम्हाला असं वाटतं की आम्हाला आयुष्यात हृदयविकार झाला नाही पाहिजे किंवा हार्ट अटॅक झाला नाही पाहिजे, तर आमची घ्यावयाची खबरदारी आमच्या प्रेक्षकांना सांगा सर. बिलकुल, तर खबरदारीमध्ये असं आहे की सगळ्यात मेन म्हणजे तुमची लाईफस्टाईल. ओके, जीवनशैली तुमची चांगली असायला पाहिजे, त्याच्यामध्ये योग्य आहार आला, योग्य एक्सरसाइज झाली, तुमचं स्लीप पॅटर्न आणि तुमचा ताणतणाव आणि तुमची व्यसने, ते तुम्ही व्यसने न करायला पाहिजे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला काही आजार झाला आहे, समजा तुम्हाला ब्लड प्रेशर झालं आहे किंवा डायबिटीज आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे, तर त्याच्यासाठी जी काही औषधे आहेत किंवा जे काही डॉक्टरांचं फॉलोअप आहे ते तुम्ही योग्य घ्यायला पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाललं पाहिजे आणि त्याच्यानुसार जे काही म्हणतील ते करायला पाहिजे. धन्यवाद सर. सर मला सांगा की आपण म्हणतो की हार्ट फेल झालं, तर हार्ट फेल होणे आणि हार्ट अटॅक यांमधला फरक काय आहे? तर हार्ट फेल्युअर म्हणजे हे असं आहे की पेशंटला दम लागतो किंवा छातीत भरल्यासारखं होते किंवा हातापायावर किंवा शरीरावर सूज येते, म्हणजे याच्यामध्ये काय होते की हृदयाची जी पंपिंग क्षमता आहे ज्याला आपण इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो ते कमी होते आणि जे हार्ट अटॅक आहे याच्यामध्ये काहीतरी असे त्रास झालेले आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या नसांमध्ये ब्लॉकेज आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे. तर हार्ट ब्लॉकेज आल्यामुळे हार्ट फेल्युअर होऊ शकतं आणि त्याच्यामुळे जे बाकीचा त्रास आहे तो होऊ शकतो. तर असं भरपूर वेळा होतं की पेशंटला समजा रक्त कमी आहे म्हणजे ॲनिमिया आहे किंवा प्रेग्नन्सी झालेली आहे, त्यानंतर पण हार्ट फेल्युअर होऊ शकतं. म्हणजे हृदयाला कुठल्याही प्रकारचा ताणतणाव आला तर हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट थकू शकतं किंवा हार्टचं पंपिंग क्षमता कमी होऊ शकते किंवा हार्टची साईज वाढून त्याची पंपिंग क्षमता कमी होऊ शकते. तर त्यामुळे हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हृदयाला ताण तणाव देणारी कार्य कुठली सर आणि कशा प्रकारे आपण ते अवॉइड करू शकतो? हृदयाला ताण तणाव देणारी कार्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणाव, त्याच्यानंतर धूम्रपान आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आजार आहेत म्हणजे डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, थायरॉईड आहे किंवा तुमचं रक्त कमी आहे किंवा बाकीचे काही आजार, सगळ्यात महत्त्वाचे गोष्ट म्हणजे ताणतणाव. हो, सध्याची जी आपली दैनंदिन लाईफस्टाईल आहे लोकांची त्याच्यामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ताणतणाव. स्ट्रेस हा खूप महत्त्वाचा आहे. तर मंडळी, आपण बघत आहात CTV न्यूज आणि आज आपल्यासोबत होते चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नामवंत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रदीप वरघणे सर. तर थँक्यू सो मच सर, तुमचा अमूल्य वेळ काढून तुम्ही आमच्या चॅनलला आलेत, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही हृदयासंबंधित अमूल्य माहिती दिली, त्याबद्दल CTV आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे मी तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू चंदनशेष, एवढी सगळे तुम्ही मला प्रश्न विचारलेत आणि त्यामुळे खरोखर मला वाटते की लोकांना एक हार्ट अटॅक, हार्टच्या ज्या काही बाकी रोग आहेत त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि नक्कीच ही इन्फॉर्मेशन त्यांच्यासाठी लाभप्रद राहील. हो, आणि तुम्हाला एक सांगतो, जर तुम्हाला हार्ट संबंधी डिटेल माहिती किंवा तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर डॉक्टर प्रदीप वरघणे सरांचं यूट्यूबला चॅनल पण आहे, तुम्ही त्या चॅनलला जाऊन डीपमध्ये अजून डिटेलमध्ये त्या संबंधित हृदयासंबंधित तुम्ही माहिती घेऊ शकता. धन्यवाद.